नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS मॅट, ज्याला आपण बौद्धिक क्षमता चाचणी म्हणतो, त्यातला संख्यामाला. याच्या आधीचे व्हिडिओ आपण बघितले असतील अक्षरमालेवरचे. आता आपण संख्यामाला सुरू करतो आहे, ज्याच्यामधला पहिला घटक घेतो आपण वर्गमाला, त्याच्यातला गटाशी जुळणारी संख्या. ठीक आहे, तर हा घटक बघणार आहोत. त्याचबरोबर 2016-17 पासून ते 2023-24 पर्यंत आलेले जे सगळे प्रश्न आहेत, या घटकावर आलेले सगळे प्रश्न, ते सगळे प्रश्नसुद्धा सोडवणार आहोत. आत्तापर्यंत या घटकावर 2016-17 पासून टोटल 26 प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, तर ते सगळे 26 प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत. चला तर सुरू करूयात. तर पहिल्यांदा थोडीशी माहिती घेऊयात, अगदी 2 मिनिटाची. गटाशी जुळणारा पर्याय म्हणजे नेमकं काय? तर या प्रकारच्या प्रश्नात 3 अथवा 4 अक्षरगट दिलेले असतात. प्रश्नातच तुम्हाला 3चा किंवा 4चा एक अक्षरगट दिलेला असतो, ज्याच्यामध्ये एक विशिष्ट नियम किंवा सूत्र दडलेलं असतं, लपलेलं असतं, आणि तोच नियम पाळणारा संख्यागट आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा असतो. ठीक आहे, म्हणजे तसेच नियम त्याच पद्धतीनं फॉलो करणारा एक अक्षरगट खाली पर्यायामध्ये दिलेला असतो, तो आपल्याला निवडायचा असतो. आणि प्रश्न कसा येतो पहा, सूचना काय येते तुम्हाला, पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो फक्त आपल्याला शोधून ठरवायचा की कोणता आहे. मग याच्यात आपल्याला काय काय माहीत पाहिजे, प्रश्न शक्यतो असतात कशावरती, याच्यापेक्षा सुद्धा अधिक गोष्टी असतात, परंतु मॅक्झिमम प्रश्न या गोष्टीवर येतात. याच्यामध्ये बघा, 1 ते 30 पर्यंतचे जे पाडे असतील ते पाठ असणं गरजेचं आहे, कारण भागाकार गुणाकारावरती भरपूर सारे प्रश्न येतात, त्यामुळं ते आपलं पाठ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संख्या प्रकार, शक्यतो जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि इतर जे प्रकार आहेत, मूळ संख्या, संयुक्त संख्या, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला मी सेपरेट खाली लिहिलेलं आहे. नंतर 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आणि त्यांचे वर्गमूळ. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आणि कुठल्याही संख्येचं वर्गसुद्धा अगदी काही मिनिटात म्हणण्यापेक्षा सेकंदात काढता येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 1 ते 15 पर्यंतचे घन आणि घनमूळ काढण्याची जी पद्धत आहे, ती पद्धतसुद्धा तुम्हाला, म्हणजे जितक्या फास्ट तुम्ही घनमूळ काढू शकता ते आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या, याच्यावरतीसुद्धा नाही म्हणलं तरी, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर नक्की 3-4 प्रश्न तरी तुम्हाला सापडतील, जे विभाज्यतेच्या कसोट्यांवरती आधारित आहेत. ठीक आहे, चला तर 2016 पासूनचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुरू करूयात. 19 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, सॉरी, तर पहिला प्रश्न बघा 2016-17चा, आणि प्रश्न क्रमांक हा पहिलाच होता, म्हणजे 2016-17ची प्रश्नपत्रिकाच या कन्सेप्टनं सुरू झाली होती. ठीक आहे, पहिला प्रश्न पहा काय आहे. 5, 12, 21 यांच्यामध्ये एक अक्षर, याच्यामध्ये जो संबंध आहे तोच खालील 3-4 पैकी आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आता बघा काय आहे, 5 आणि 21 यांची जर बेरीज केली तर आपली 5 आणि 21ची बेरीज किती होते पहा, 26 होते. आणि मग 26-12 रिलेशन काय आहे, 26 जर 2 भागलं तर उत्तर किती येतं, 13. आणि 13 जर 1 कमी केलं तर उत्तर येतं 12. मग असं काही घडतं आहे का बघा, तर या पहिल्या पर्यायाचं बघूयात आपण. 17 अधिक 33 होतात किती, 50. पुन्हा काय केलं आपण, 2 भागलं म्हणजे निम्मं केलं तर त्याचं झालं 25. आणि पुन्हा त्याच्यातून 1 केलं किती झालं, 24. आहे का बघा तसंच, यस, म्हणजे पहिलाच पर्याय तुमचा काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. आता बहुतांश वेळा हा जर 4था असतं तर आपला बराचसा वेळ वाया गेला असतं, त्यासाठी आपल्या ज्या गोष्टी आहेत, बेरीज करणं, वजाबाकी करणं, ह्या जितक्या फास्ट करता येतील तितकं तुम्हाला फायदेशीर असणार आहे. उळ्या दुसऱ्या प्रश्नाकडं. दुसरा प्रश्न होता पहा, 11, 23 आणि 71. बघा 11, 23, 71. आता तुम्ही याच्याकडं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 11 जे आहे ना, 11 काहीतरी आहे. बघा आता 11, जसं की 11 जसं बघायला गेलं तर सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. ठीक आहे, परंतु मूळ संख्याचा विचार केला तर 17 आणि 43 ह्या दोन्ही पण मूळ आहेत. आपण पहिला विचार तोच करूयात की मूळ आहेत, पण 2 पर्याय आहेत, पण आपल्याला 2 पर्याय तर निवडायचे नाहीत, म्हणजे याचा अर्थ ही ट्रिक बसणार नाही. मग अजून दुसरी कुठली ट्रिक बसते, मग वर्गाशी रिलेटेड काय येते का बघा, 11 जवळचा वर्ग जर म्हटलं तर 9 आहे, 9 आधी जर गेलात तर अजून आपल्याला कोण सापडतो, तर 9 आधी 2 सापडतो, म्हणजे 4 सापडतो. ठीक आहे, मग 2 वर्ग अधिक किती होतं आहे, 7, म्हणजे 4 आणि 7 11 होतं ना. तसं बघा, याचं पण तसंच होतं आहे, म्हणजे कसं, इथं जर आपण केला 4 वर्ग, म्हणजे 4 वर्ग किती होतो, 16, 16 आणि 7 किती होतं आहे, 23. तसंच पुन्हा हे हा जो आहे तो कितीचा वर्ग आहे लक्षात घ्या, तर हा आहे 8 वर्ग. ठीक आहे, 8 वर्ग अधिक किती होत आहे, 7 होते, 64 अधिक बरोबर आहे 7, म्हणजे 71. मग तसं तुम्हाला आता या पर्यायामधून शोधायचं की कोणती संख्या आहे की जी काय आहे वर्ग आणि
लगेच प्लसचा. आता तसं विचार करायला गेलं तर तुमच्या इथं लक्षात आलं असेल बघा, हा 2चा आहे, हा 4चा आहे आणि हा 8चा आहे. आपण 6चा चेक करूयात किंवा 10चा चेक करूयात. 10चा तर इथं कुठला बसणारच नाही आहे, मग आपण 6चा चेक करूयात. 6चा वर्ग किती आहे? 36 अधिक 7 किती होतात बघा बरं, 36 अधिक 7 होतात 43. म्हणजे या ठिकाणी हा पर्याय बरोबर बसून जातो. म्हणजे हा 6चा वर्ग अधिक काय आहे? 7 आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो आपल्याला. ठीक आहे, वळत पुढच्या प्रश्नाकडं. याच वर्षाचा तिसरा प्रश्न असा होता, 12 42 18 63. आता इथं सोपं आहे, मी विभाज्यतेच्या कसोट्या बोललो होतो ना, तर ती इथं कन्सेप्ट उपयोगी पडते. बघा 12 42 18 63 ह्या एका पाढ्यातल्या संख्यात बघा. म्हणजे कसं, 6 × 2 = 12 आणि 6 × 7 = 42. म्हणजे 6 गुणलं आहे आणि इथं 2 आणि 7 ह्या 2 संख्या आहेत की ज्या मांडलेत. इथं सुद्धा बघा, ह्या 2 आणि 7 येतात, 2 × 2 = 7. मग आता 9 × 2 = 18 9 × 7 = 63. म्हणजे बरोबर बसले, म्हणजे 2 आणि 7 अशा पद्धतीनं जायचं आहे. मग आता बघा, या ठिकाणी जर गेलात तर तुम्ही किती 2 × 2 = 24 12 × 2 = 24 पण 12 × 7 = 84 होते, 82 दिलं आहे पर्याय, म्हणजे हा पर्याय चालणार नाही. पुढचं बघूयात. या ठिकाणी बघा, आता 3 × 2 = 6 आणि 3 × 7 = 21 पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळत पुढच्या प्रश्नाकडे. जो प्रश्न 2017-18 प्रश्नपत्रिकेत आहे आणि 17-18 प्रश्नपत्रिका 31 नंबरचा प्रश्न हा आहे. तुम्हाला दिसेल 425 बघा प्रश्न काय आहे, 425 = 353 = 650. ठीक आहे, तर या पद्धतीनं बघा आता ह्याच्यात काय काय ह्याच्यात दडलं आहे नेमकं, तर तुम्ही पाहू शकता 4 + 2 + 5 किती होते बेरीज? 11. तशीच यांची बेरीजसुद्धा किती होते? पुढचं जर बघितलं गेलं आपण तर त्याच्यामध्ये 3 + 5 + 3 किती होते पहा बेरीज, 6 + 5 = 11 आणि या ठिकाणी सुद्धा 6 + 5 किती होते? 11. म्हणजे ज्यांची बेरीज 11 आहे असा पर्याय आपल्याला याच्यातून काय करायचा आहे, निवडायचा. आय होप की तुम्ही हा पर्याय याच्यातून निवडाल. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 2017-18 32वा प्रश्न आहे, 550 त्याच्यानंतर दिलं 432 आणि 672. ठीक आहे, तर पहा आता आपल्याला इथं काय ट्रिक वापरायची आहे. तर या ठिकाणी काय केलं पहा, आता आपण जर पाहिलं ह्या प्रश्नांकडे व्यवस्थित तर 550 बघा तुम्हाला काय दिसतंय का. ठीक आहे, 550 थोडं विचार करून लक्ष देऊन पहा. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं पहा, हे 5 आहे. ठीक आहे, म्हणजे हे 5 × 5 तर जसं असतं तसं, ठीक आहे, हे 5 येणारच आहे, पण हे 50 कसं आलं आहे, तर ह्या 5 ची दुप्पट म्हणजे किती? 10 त्याला गुणले 2 केले. म्हणजे बघा, ह्या 5 ची दुप्पट घेतली त्याला गुणले 2 केलं किती गेलं? या ठिकाणी दोघांची बेरीज किती होणार आहे? तर सॉरी, या ठिकाणी दुप्पट केली सुरुवातीला आणि पुन्हा काय करायचं, त्याच 5 त्याला गुणून घ्यायचं. म्हणजे कसं, 10 × 5 तर 10 × 5 = 50. हे 5 कसं आलं, तर इथं 5 आलं सुरुवातीला समजा. ठीक आहे, पण पुढची संख्या कशी आली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ती संख्या आलेली आहे, ह्याची दुप्पट केली, 5 ची दुप्पट किती होते? 10 आणि त्या 10 आणि ह्या 5 गुणाकार केला. तसंच इथं पण पहा, इथं 4 आलं आहे तर 4 ची दुप्पट किती होते? 8 आणि पुन्हा त्या 8 काय करायचे? 4 गुणून घ्यायचे, 8 × 4 = 32 आलं. तसं 6 ची दुप्पट किती होते? 12 आणि 12 पुन्हा कुणाला गुणायचं आहे? 12 × 72. तसं बघा पर्याय कुठला आपल्याला बसून जातो इथं. तर आपण सुरुवातीला पहिला पर्याय बघूया, 4 × 4 = 8 8 × 4 किती यायला पाहिजे? 32. पण 432 आलं आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय बसणार नाही. पुढचा पर्याय चेक करून बघूयात, 7 × 7 = 14 आणि 14 × 7 34 × 7 = 98 म्हणजे 798. यस, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. जर दुसरा बघितला तुम्ही, तिसरा पर्याय सॉरी, 3 × 2 = 6 केलं, 6 × 3 = 18 होतं आहे, इथं 18 यायला पाहिजे होतं पण आलेलं नाही. नंतर आता इथं तर 9चा आहे, 9चा दुप्पट होते 18 आणि 18 × 9 जर केलं तर 162 होतं, जे इथं 160 दिलेले. म्हणजे चालणार आहे का? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर असणारा पर्यायाचं उत्तर आहे, उत्तराचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता, तो 2017-18 प्रश्न आहे कारण यावर्षी 4 प्रश्न आले होते. ठीक आहे, हा तिसरा त्यातला प्रश्न असा होता, प्रश्न आहे 33 क्रमांकाचा, 128, 11 आणि 67. आता बघा, हे प्रश्न हे बघितल्यास तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काहीतरी पॅटर्न दडलेला आहे आणि तुम्ही समजूनसुद्धा घेऊ शकला असताल. तर 128 ही 125 जवळची संख्या आणि 125 हा काय आहे? 5चा घन. मग मी असं म्हणेल की 5चा घन आहे प्लस ह्याच्यात 3 टाकलं की 128 होते. तसं मग 11च्या जवळची संख्या बघा पुरं, घन संख्या कुठली? 8. 8 म्हणजे 2चा घन, म्हणजे 2चा घन अधिक 3, 8 × 3 = 11.
तसं 67 बघा कसं आहे, 64 + 3, 64 हा कितीचा घन आहे, 4 चा घन + 3, म्हणजे एन घन अधिक तीन हा पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला असलेला पाहायला मिळतो. मग अशी कुठली संख्या आहे बघा ज्याच्याजवळची घन संख्या +3 अशा पद्धतीने आहे. आता 27 + 2 होते, म्हणजे हे चालणार आहे का, नाही चालणार. हे बघा किती आहे, 21. 21 जवळची घनसंख्या कुठली आहे, नाही, डायरेक्ट 8 आहे. नंतर जाऊया 219 कडे. आता 219 जवळची घनसंख्या आहे 216, जो 6 चा घन आहे. 3 करा, बरोबर आलं उत्तर, म्हणजे 219 हा पर्याय अगदी बरोबर आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या 2017-18 शेवटच्या प्रश्नाकडं. 34वा प्रश्न होतो पहा, 496, 432, 464. आता बघा याच्यात थोडंसं गुणाकार भागाकाराचा कन्सेप्ट येणार आहे बघा 100%. कारण बघा हे 96, 32, 64 हे 4-च्या पटीतल्या संख्या आहेत. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल बघा, तर काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपण मांडून घेऊयात. 496, पुढचा आहे 432 आणि 464, ह्या 3 संख्या वेगवेगळ्या. ठीक आहे, आता आपण काय केलं पहा, तर 6 जे आहे, म्हणजे पहिली जी संख्या आहे 4 आणि 9 यांचा गुणाकार करूया. तर 4 × 9, 9 चक किती होतात, 36. ठीक आहे, आता हे जे 36 आहे, ह्या 36 काय केलं माहिती आहे का, पुन्हा आपण 6 भागलं. ठीक आहे, तर उत्तर पुन्हा काय येतं, 6. ठीक आहे, म्हणजे ह्या दोघांच्या गुणाकाराला काय करायचं, 6 प्रत्येक वेळा 6 भागायचं आहे. इथं 6 म्हणून 6 नाही, प्रत्येक वेळा 6 भागायचं आहे, तुमचं उत्तर इथं येणार आहे. म्हणजे हे उत्तर इथलं आहे, तसंच चेक करूयात. आता इथं 4 × 3, 4 + 3 किती होतात, 12. आणि 12 फिक्स कितीनं भागायचं आहे, 6 भागायचं आहे. ठीक आहे, 12 कितीनं भागणार आहात, आपण 6 भागणार आहेत. मग आता 6 ज्यावेळेस आपण 12 भागतो, त्यावेळेस इथं काय येणार आहे, 2 येणार, आणि ते 2 इथं आहे पहा. तसंच 24 ला 6 भागलं की उत्तर किती येतं आहे, 4. म्हणजे पहिल्या दोघांच्या गुणाकाराला 6 भागा, जो तुमचं एकक स्थानची संख्या ती आली का पहा. ठीक आहे, मग इथं बघा 3 × 3, 3 × 9, 9 6 भाग बसत नाही, पहिला पर्याय तर चुकीचा आहे. नंतर 3 × 4 = 12, 6 भागा तुम्ही 12, तर उत्तर 2 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण चालणार नाही. नंतर 3 × 3 = 21 करायचं आहे, 21 6 भाग बसतच नाही. आता शेवटचा पर्याय उरतो आहे 342. मग 3 × 4, 3 × 4 = 12, 12 कितीनं भागायला सांगितलं आपल्याला, 6 भागायचं आहे फिक्स आपल्याला. मग 6 ज्यावेळेस भागता तुम्ही त्यावेळेस किती येतं, 2, आणि हेच 2 या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे पहिल्या दोघांच्या गुणाकाराला 6 भागायचं प्रत्येक वेळा, प्रत्येक वेळा 6 भागायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तर ट्रिक तुम्हाला दिसते. आता पुढची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका काय होते, बदलते, म्हणजे 2018-19 प्रश्नपत्रिका आता सुरू होते. ठीक आहे, 18-19 सुद्धा 4 प्रश्न आले होते, पैकी 1 प्रश्न तर कॅन्सल केला होता बोर्डानं. ठीक आहे, पुढं 29, 40, 53 पहा. 29 ही 100% कुठल्या तरी वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे, 25 + 4 = 29. तसं 40 बघा कोणाच्या तरी जवळची संख्या आहे, 36 + 4 = 40. आणि 53 ही सुद्धा कोणाच्या तरी जवळची संख्या आहे, 49 + 4. ठीक आहे, मग याच्यापैकी संख्या शोधा कुठली येणार आहे, की जवळ तिच्या वर्गसंख्या आहे. मग 64 जवळची संख्या बघा, 64 + 4 बरोबर किती येणार आहे, 68. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या वर्गसंख्येची कन्सेप्ट वापरले. आता हा प्रश्न काय केलता, कॅन्सल केलता NMMS ने, पण तसं बघायला गेलं तर ह्याचं उत्तर काढतासुद्धा येतं, परंतु त्यांना कॅन्सल केला होता, तरी पण आपण चर्चा करूयात. 4 = 48, 832 आणि 618. आता बघा ह्याचं उत्तर कसं काढलं आहे, तर पहिल्यांदा आपण काय केलं, 4 ही जी संख्या आहे ना ती 4 घेतली. ठीक आहे, आणि ह्याला गुणी गुणलं माहिती आहे का, तर जे समजा तुम्हाला पुढं दिलेलं म्हणजे तीच संख्या आहे की नाही, हीच संख्या ह्याच्या निम्म्यानं, ह्याचं निम्मं किती येतं आहे, 2 येतं आहे, म्हणून 2 गुणलं की काय होतं, इथं 8 येऊन जाते. ठीक आहे, तसंच 8 किती येतं आहे, 4 × 4 = 32, 6 × 3, 3 × 6 = 18. ठीक आहे, अशा पद्धतीनं, परंतु अशा पद्धतीनं गेल्यानंतर आपल्याला तर पर्याय तसा सापडतो आहे का बघा बरं, तर तसा पर्याय तुम्हाला कुठंही दिसत नाही का, दिसतो आहे बघा, दिसतो आहे पर्याय क्रमांक पहिला. कसं काय, कारण 2, 2 ह्या 2 होतं आहे, 1, 2 × 1, 2 आलं उत्तर. ठीक आहे, परंतु हा पर्याय NMMS ने काय केला होता, कॅन्सल केला होता. पुढं जाऊयात आपण पुढचा प्रश्न, 2018-19 21वा प्रश्न, 512, 619, 327. आता इथं बघा हा प्रश्न खूप वेगळ्या पद्धतीनं बऱ्याच जणांनी सोडवला. ठीक आहे, तर ह्याच्यात इतकी सोपी ट्रिक आहे की आपण विचारही करू शकणार नाही.
ठीक आहे, म्हणजे बघा 512, 619, 327 पर्याय आता बघूयात. इथं पर्यायाकडे बघायचं आणि उत्तराकडे जायचं. बघा इथं, इथं आणि इथं ह्यांच्यामध्ये एक गोष्ट दिसते तुम्हाला की हे तीन अंकी पर्याय नाहीत. फक्त एकच पर्याय आहे जो तीन अंकी आहे, 865, म्हणून ते उत्तर आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस खूप पुढं जातो शोधत शोधत आणि आपल्याला नंतर कळतं की अरे याचं उत्तर तर आपल्याजवळच होतं. ठीक आहे, काकेत कळसा गावाला वळसा जे म्हणतो ना ते या गोष्टीला. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 1819 22 प्रश्न होता शेवटचा. 218, 66, 345 आता बघा 218 लिहिल्या लिहिल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे 218 जवळची घनसंख्या म्हणजे 216 + 2 आहे. ठीक आहे, तसंच 66 ही सुद्धा संख्या बघा कशी आहे, 64 म्हणजे 4 ÷ 2. तसंच 345 जवळचा घन कुठला आहे, 343 जो 7 ÷ 2 म्हणजे घन ÷ 2 ÷ 2 ÷ 2 अशा पद्धतीने. मग 725 आधीचा घन आहे का, 723 वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर इथं पण नाही आहे, 623 पण नाही. पण या ठिकाणी बघा 800 514 जे आहे इथं दिलेलं, तर 512 ÷ 2 आहे ते. ठीक आहे, 8 ÷ 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेत. 2019-20 प्रश्नपत्रिका आपण सुरू करतोय. तर 19-20 प्रश्नपत्रिका झाली ती 8 प्रश्नापासून सुरू या धड्याची. 132, 473 आणि 598 असे 3 पर्याय दिलते आणि याच्याशी जुळणारा पर्याय शोधायचा होता. आता याच्यामध्ये काय गंमत आहे बघा. ठीक आहे, तर इथं काय करणार आहे आपण, तर पहिल्या ज्या दोन संख्या आहेत की नाही, म्हणजे कुठल्या 132 विचार करता, याच्यामध्ये असणाऱ्या दोन संख्या, ठीक आहे, यांची वजाबाकी केली 3 आणि 1 तर 2 येते. 3 आणि 1 वजाबाकी केली तर काय होते, 2 येते. इथं बघा 4 आणि 7 वजाबाकी केली तर 3 येते आणि 9 आणि शेवटचा पर्याय मला वाटतं काहीतरी, हां सॉरी शेवटी 3 नाही आहे तिथं, तर तिथं काय आहे 4 आहे. 9 आणि 5 यांची वजाबाकी केली तर 4 येते. म्हणजे काय लक्षात आलं असेल, हाच पर्याय इथं चालला रे. ठीक आहे, हेच इथं चाललं आहे. म्हणजे तुम्हाला असं शोधायचं आहे की पहिल्या दोघांची वजाबाकी हीच एककस्थानची संख्या आहे. चला मग पहिल्या दोघांची वजाबाकी इथं 3 येते पण एककस्थानी 7 आहे. कटला पर्याय, या दोघांचं 1 येतं, कटला पर्याय. नंतर या दोघांची वजाबाकी बघा किती येते, वजाबाकी किती येते, 3 येते, म्हणून हाच पर्याय बरोबर आहे. जर इथं वजाबाकी केली 8 ÷ 5 केलं तर 3, म्हणजे हा पण पर्याय कटतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. वळ्यात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9, 721, 636, 749 721, 636 आणि 749 लगेच लक्षात आलं असेल पहा मित्रांनो, पहा काहीतरी रिलेशन आहे. ठीक आहे, संख्या तुम्ही बघताय त्यावेळेस काहीतरी तुम्हाला त्या पट दिसते त्यांची. ठीक आहे, म्हणजे पुढची जी संख्या आहे ना ती काय आहे त्याच्या पटीत असल्याचं तुम्हाला दिसते. मग आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला जे दिलेल्या संख्या आहेत, आपल्याला जे दिलेले पर्याय आहेत, त्याच्यात काही गंमत घडते का तशी. ठीक आहे, मग आता इथं बघूयात. 731, 666, 37, 49 पण तसं काही इथं घडत नाही बघा. 7 नाही, म्हणजे 3 ÷ 11 येत नाही, 8 ÷ 36 येत नाही, 5 ÷ 47 येत नाही, किंवा 6 ÷ 68 येत नाही. म्हणजे आपण जी ट्रिक लावली आहे ती ट्रिक सध्या तरी काय आहे, चुकीची आहे असं म्हणायला हरकत नाही. मग दुसरी कुठली ट्रिक बसते का बघावं लागेल आपल्याला, पण यांची बेरीज करून बघूयात अंकांची. मग बेरीज किती होते बघा, 7 ÷ 2 ÷ 9 ÷ 9 ÷ 1 ÷ 10 ÷ 10 6 ÷ 3 ÷ 9 ÷ 9 ÷ 6 ÷ 15 7 ÷ 4 ÷ 11 ÷ 11 ÷ 9 ÷ 20 लक्षात आलं असेल मित्रांनो. 10 ÷ 15 ÷ 20 म्हणजे हे 5 पटीत येते यांची बेरीज. बेरीज किती येते, 5 पटीत. मग पर्याय शोधा या ठिकाणी बघा. 3 ÷ 1 ÷ 1 किती आली यांची बेरीज, 5 आली. 8 ÷ 6 ÷ 14 ÷ 3 ÷ 17 नाही चालणार. 5 ÷ 4 ÷ 9 ÷ 9 ÷ 7 ÷ 16 नाही चालणार. 6 ÷ 7 ÷ 12 ÷ 12 ÷ 8 ÷ 20 म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला हा पण पर्याय दिसतो की ज्यांची बेरीज कशी आहे तशीच आहे. बरोबर आहे, कारण यांची पण बेरीज बघा किती येते, याची बेरीज 20 येते आणि याची पण बेरीज किती येते, 5 येते. मग 5 ÷ 5 असणाऱ्या दोन संख्या तुम्हाला या ठिकाणी सापडतात. तर अशा पद्धतीने तिथं दोन्ही पर्याय तुमचे बसून जातील. ठीक आहे, वळ्यात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आता आपण सुरू 19-20 प्रश्न. ठीक आहे, तर 19-20 प्रश्नामध्ये बघा आपण घेतोय त्यातला शेवटचा प्रश्न म्हणजे 10वा प्रश्न. ठीक आहे, तर जोड्या बघा इथे दिल्या आहेत. याच्या आधी पण आपण एक प्रश्न बघितला असाच, 32-80 नंतर 26-65. लगेच लक्षात घ्या की कुठल्या टेबलमध्ये कुठल्या पट्टीत आहेत का ह्या संख्या. ठीक आहे, तर बघा हे आणि हे दोन्ही संख्या कुठल्या पट्टीत येतात, तर बघा 8 पण येतात पाड्यात, पण इथं पण तेच तो संदर्भ लागतो आहे का बघायचा आपल्याला. मग इथं बघा असा करता येईल की 16 ÷ 2 16 ÷ 2 = 32 16 ÷ 5 = 80 हां दोन्ही एका पाड्यात पाहिजेत. तसंच किती दोन्ही 26
13 × 2 = 20 आणि 13 × 5 = 65. तसंच 21 × 2 = 42 आणि 21 × 5 तुम्हाला घ्यायचं आहे. इथं 21 करा, ठीक आहे. सो आता तसंच पर्याय बघा, दोन्ही आणि पंचे, ठीक आहे. मग 7 × 2 = 14 × 7 = 35 नाही चालणार. 9 × 2 = 18 × 9 = 45 चालेल. तसंच 5 × 2 = 10 पण या ठिकाणी किती पाहिजे होतं? 5 × 5 = 25 पाहिजे होतं, पण इथं 35 दिले. 7 × 5 = 35 येते ते. आणि 8 × 2 = 16 8 × 5 = 40 आलेलं आहे. चालणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चालेल. नंतर आता येतोय आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेत. प्रश्नपत्रिका आहे 2020-21 ची, ठीक आहे. आता या प्रश्नपत्रिकेत येऊयात. तर त्यातला पहिला प्रश्न घेतो आपण, 156, 182, 72 आणि 90. पहा काय प्रश्न आहेत. 156, 182, 72 आणि 90. तर याच्यामध्ये काय काय सूत्र दडलंय ते पाहूयात आपण. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, बघा 156च्या जवळचा वर्ग कुठला आहे रे? 144 आहे, ठीक आहे. आणि जो कितीचा वर्ग आहे? 12चा. मग आपण अधिक 12 करूयात, ठीक आहे. तसंच हा याच्याजवळचा वर्ग कुठला आहे पहा बरं, 182च्या जवळचा. मग तो मला वाटतं 13चा येतो, कारण 14चा तर 196 होतो. हो, म्हणजे 169 अधिक 13च होतं आहे का? बघा 9 × 3 = 12, ओके. म्हणजे हे पण बरोबर आहे. 72च्या जवळचा मला वाटतं 64 असेल. 64 कितीचा आहे? 8चा. 64 + 8 = 72. हा आहे 81 + 9, म्हणजे वर्गसंख्या अधिक वर्गमूळ संख्या यांची बेरीज ही येते. मग आता 241च्या जवळचा जर वर्ग तुम्ही बघायला गेला, तर 241च्या जवळचा वर्ग कुठला येतो पहा बरं. आता आपण याच्या जवळचा जर बघायला गेलं तर 196 = 14 आणि 15 = 225 आहे. 225 + 12 होत आहे का बघा? हे नाही, कारण 225 जर आपण घेतला अधिक 12 जर केलं तर आपण काय बेरीज करत बसणार? 5 × 2 किती होते? 7. चालणार नाही, लगेच कट करायचं. सगळी बेरीज करत बसायची गरज आहे का? नाही. मग आता 110 चला. 110च्या जवळचा वर्ग कुठला आहे? 100. आणि 100चं वर्गमूळ किती आहे? 100चं वर्गमूळ किती आहे? तर वर्गमूळ आहे आपलं 10. म्हणजेच या दोघांची बेरीज पुन्हा 110 आल्याचं आपल्याला दिसून येतं. हाच उत्तराचा पर्याय जो कसा आहे योग्य असणार आहे, ठीक आहे. उळ्यात पुढच्या प्रश्नाकडे, 2020-21 पुढचा प्रश्न, 135, 433, 563 आणि 498. आता या प्रश्नावर मित्रांनो मी खूप प्रयत्न केला, ठीक आहे. मी शोधण्याचा पण प्रयत्न केला खूप ठिकाणी, खूप जणांना पण विचारलं, पण तरी ह्या प्रश्नाचं उत्तर काही मला मिळालेलं नाही. तर आय होप की हा प्रश्न तुम्ही सोडवून मला कमेंटमध्ये याचं उत्तर नेमकं काय आहे ते नक्की सांगाल, ठीक आहे. उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं, 2020-21 चा 50वा प्रश्न आहे हा. 728 पाहिलं की लक्षात आलं असेल, 728, 63, 215, ठीक आहे. त्याच्यानंतर 511 ह्या सगळ्या घनसंख्या वजा एक संख्या आहेत पहा. म्हणजे हा काय आहे? तर 729 + 1 आहे. हा काय आहे? 64 + 1 आहे. तसंच 216 + 1, 512 + 1, म्हणजे घनसंख्या वजा 1, ठीक आहे. उत्तर काढून घ्या तुम्ही, उत्तर काढू शकाल, एकदम सोपं आहे. 7चा घन आहे पहा, ठीक आहे. नंतर येऊयात पुढच्या प्रश्नपत्रिकेत. 2021-22 ची प्रश्नपत्रिका आपण घेतोय. तर 151, 119 बघा पर्याय काय आहे. 151, 119 आणि 85, ठीक आहे. हे तुम्हाला दिलेले घटक आहेत. तर आता यांच्याकडं बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो आहे 51 म्हणजे 17च्या पाड्यातल्या संख्येत सगळ्या, ठीक आहे. कारण 17 × 5 = 85, 17 × 5 नंतर 17 × 7 = 37, 19 = 1. आणि या ठिकाणी बघा, 17 × 3 = 17, 51 म्हणजे 17 भाग जाणाऱ्या संख्या आहेत. तर आता ही 57 तर नक्कीच नाही आहे. 104 भाग जातो का? पण नाही. 17 × 2 = 2, म्हणजे 102 होतं. कटला हा पण पर्याय. 131 तरी येणारच नाही, कारण 119 येते. त्याच्यानंतरची दुसरीच पुढची संख्या ही तर असू शकणार नाही. राहतो पर्याय शेवटचाच फक्त. मग आपल्याला एकदा चेक पण करता येतं, समजा की याला भाग घालून बघा. खात्री जर वाटत असेल तर 17 घालूयात आपण. 17 × 1 = 17 किती उरलं रे? 5 उरलं. मग आणि पुढं काय करणार? 17 × 3 = 51 म्हणजे 13चा भाग बसतो. म्हणजे शेवटचा जो पर्याय आहे तो फक्त 17 विभाज्य असणारा आहे. पुढचा पर्याय बघूया, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 23, 23, 29 आणि 37. 23, 29, 37 लक्षात आलं असेल की हा जो गट आहे ना तो माझ्या माहितीच तो काय आहे? मूळ संख्यांचा गट आहे. मग त्यातला मूळ संख्यांचा गट शोधा. आता एक एक त्यातली बघितलं चालेल. ही 15 मूळ आहे का? नाही. कटला. 21 मूळ आहे का? नाही. कटला.
नंतर 49 मुळेगा कटला राहिला कुठला 41, 47, 53 कारण हे सगळ्या संख्या काय आहेत मूळ आहेत. 2021-22 34वा प्रश्न घेतोय आपण. 10, 35, 12, 42, 8, 28 पुन्हा एकदा तेच रिलेशन आलं बघा. 10, 35 म्हणजे काय 5, 2, 10 आणि 5, 7, 35 ठीक आहे. तसंच या ठिकाणी बघा आता 12 आलं आहे 6, 2, 12 आणि 26, 47 गुणुले 7 न करायचं आहे म्हणजे गुणुले 2, गुणुले 7 असं रिलेशन तुम्हाला पाहता येते का बघतात कुठलं आहे का. गुणुले 2 आणि गुणुले 7 12, 2, 24, 72, 84 पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. म्हणजे पहिल्या पदाला 2 न गुणा आणि दुसऱ्या पदाला 7 न गुणा पर्याय तुमचा मिळून जाईल. 2021-22 चा 64वा प्रश्न आपण घेतोय ठीक आहे. प्रश्न असा होता पहा म्हणजे आता सुरू झालं 22-23ची प्रश्नपत्रिका ठीक आहे. तर 120, 80, 24 पहा काय दिलं आहे 120, 80, 24 ठीक आहे. जर व्यवस्थित पाहिलं तर लक्षात आलं असेल तुमच्या की काय काय घडलं ह्याच्यामध्ये बघा नेमका. तर तुम्हाला दिसतं आहे 120 जे आहे ना त्याच्याजवळ एक वर्गसंख्या आहे जी कुठली आहे 121-1 याच्याजवळ सुद्धा 81-1 आणि याच्याजवळ सुद्धा 25-1 वर्गसंख्या वजा 1 केलं आहे. मग आता तसे पर्याय याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळेच पर्याय असल्याचं दिसेल फक्त हा पर्याय कटतो आहे. म्हणजे बघा इथं काय आहे 99 म्हणजे 100-1 64-1 आणि या ठिकाणी 49-1 मग आता याच्यापैकी कुठला पर्याय निवडायचा आता तसं तर विचार केला की ह्याच्यातला तिघ्यातला एक ऑड कुठला आहे बघा हा आहे बघा. कारण हा विषम संख्येचा वर्ग आहे हे दोन आहेत ना ते समसंख्येचे वर्ग आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3, 48 हे तुमचं बरोबर उत्तर आहे ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडे 22-23चा पुढचा प्रश्न 73-13, 71 तसं बघायला गेलं की आपल्याला सगळे लगेच काय दिसतात हे मूळ संख्या असल्याचं दिसतं. परंतु इथं काय झालं आहे माहिती आहे का की हे जर सोडवले प्रश्न तर बघा आता मूळ संख्या मग ही पण आहे 43 आहे, 97 पण आहे ठीक आहे. 8 आणि 3 11 म्हणजे ही सुद्धा आहे. मग हाच पर्याय एक वेगळा होतो परंतु हा इथं उत्तराला हा ऑप्शन्स किंवा ही जी ट्रिक आहे ती इथं बसत नाही. मग इथं काय ट्रिक आहे बघा तर ह्या मूळ तर आहेतच पण ह्या अशा मूळ आहेत की ज्यांचा लक्षात घ्या मी काय म्हणतोय ज्यांची दशक स्थानची जी संख्या आहे ना ती दशक स्थानची संख्या कशी आहे विषम आहे ठीक आहे. मूळ असून दशक स्थानची संख्या विषम आहे. इथं बघा विषम आहे, इथं विषम आहे आणि इथं 7 सुद्धा विषम आहे. तसं मग इथं जर गेलं तर 1, 43 हे मूळ आहे की परंतु त्याच्या एकक स्थानची संख्या सॉरी दशक स्थानची संख्या आहे ती कशी आहे सम आहे ठीक आहे. नंतर इथं या तर हे तर काय नाहीच आहे ठीक आहे की हे पण इथंसुद्धा काय आहे सम तुम्हाला दिसतं आहे. परंतु या ठिकाणी इथं 8 इथंसुद्धा काय तुम्हाला दिसतं आहे बघा बरं समच आहे. परंतु शेवटचा पर्याय जर बघितला मूळ तर आहेच परंतु दशक स्थानची संख्या कशी आहे तर ती संख्या कशी आहे विषम आहे ठीक आहे. कशी आहे संख्या विषम म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. वळत पुढच्या प्रश्नाकडे 22-23चा 66वा प्रश्न काय म्हणतो पहा. 120, 210 आणि 24 ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथंसुद्धा घनाशी रिलेटेड काहीतरी कन्सेप्ट येणार आहे पहा ठीक आहे. कारण बघा संख्यांमध्ये फरक खूप जास्त लांब जास्त म्हणजे खूप जास्त खूप कमी असा फरक दिसतो आहे. तर ही संख्या ह्याच्याजवळचा घन जर बघायला गेलं तर 125 आहे. ह्याच्याजवळचा जर घन पाहायला गेलं तर किती आहे बघा बरं घन यांच्याजवळचा तर 210 म्हणजे 216 ठीक आहे 216 आणि ह्याच्याजवळचा घन जर बघायला गेलं तर 27 म्हणजे 3चा घन बरोबर आहे 27-3 आता इथं पहा काय झाले तर ह्याच्यामध्ये 125-4 ह्याच्यामध्ये 216-6 आणि ह्याच्यामध्ये बघा 27 किती झालेलं आहे तर 27-3 म्हणजे जवळची घनसंख्या तुम्हाला बघायची आहे. मग जवळची घनसंख्या कुठली दिसते बघा इथं तर 130 जवळ तर कुठं दिसत नाही कारण प्लस आहे आपल्याला मायनस पाहिजे ना ठीक आहे. 68 सुद्धा प्लस होते +4 होते 60 बघा बरं तर 64 किती होत आहे 4 होत आहे ठीक आहे. म्हणजे ऋण पाहिजे फरक त्यातला काय पाहिजे ऋण आणि उत्तर येतं तुमचं 60 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर हे बरोबर आहे ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडे 2023-24 प्रश्न म्हणजे आता आपली शेवटची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे ती आपण आता सुरू करत आहोत ठीक आहे. तर 2023-24 पहिला म्हणजे 33वा प्रश्न काय होता पहा
अठ्याहत्तर पंचेचाळीस एक्क्याण्णव. ठीक आहे, अठ्याहत्तर पंचेचाळीस एक्क्याण्णव. आता याच्यामध्ये सुद्धा बघा, जर ट्रिक शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला याच्यामध्ये ह्या सगळ्या संख्या आहेत की नाही, ह्या तिन्ही पण संख्या ह्या त्रिकोणी संख्या आहेत, लक्षात घ्या. तर तुम्ही म्हणाल त्रिकोणी संख्या काय असतात? त्रिकोणी संख्या म्हणजे काय की जसं उदाहरण आपण घेऊयात तीन, तर तीनला आपण अशा स्वरूपात मांडू शकतो का, म्हणजे त्याचा त्रिकोण तयार करू शकतो थोडक्यात. ठीक आहे, नंतर पाच येईल का बघा, बरं नाही येणार पाच, ही अशा पद्धतीनं पुढची संख्या. ठीक आहे, म्हणजे काय एका विशिष्ट, म्हणजे जशी रांगोळी काढण्यात जशा हे वाढत जातात त्या पद्धतीनं मग पुढची संख्या ही अशी येणार पा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शोधाय, आता मग आपल्याला माहीत पाहिजे की मग ह्या त्रिकोणी संख्या शोधायच्या कशा, तर त्रिकोणी संख्या शोधण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो, फक्त लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या ते ट्रिक काय, कारण असा पण प्रश्न येऊ शकतो. आता ही त्रिकोणी संख्या आहे का, कसं शोधायचं, तर ह्याचे दुप्पट करायचे. अठ्याहत्तरचे दुप्पट किती होते बघा बरं, किंवा आपण इथं सोपं करूयात म्हणजे लक्षात राहायला सोपं जाईल अशा पद्धतीनं, नव्वद. ठीक आहे, आता नव्वद ही संख्या दुप्पट केल्यावर आपल्याला मिळाली, बरोबर आहे. दुप्पट केल्यानंतर काय करायचं पहा, की पुन्हा हे जे नव्वद आहे ना, ह्या नव्वदचे असे अवयव पडतात का बघायचं की ज्या सलगच्या संख्या आहेत एका पटोपट येणार आहे, तर पडतात नऊ गुणोले दहा, म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, आता एकशे एक्क्याण्णवचा पण विचार करूयात. एकशे एक्क्याण्णवची जर दुप्पट केली तर एकशे ब्याऐंशी होते पहा, आणि एकशे ब्याऐंशीचे अवयव आपल्याला कसे पाडायचे आहेत की जे एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या आहेत का, असा विचार करून त्याचे अवयव तुम्हाला पाडायचे. तर त्याचे अवयव जर पाडले तर कुठले येतात बघा, आणि जर समजा कन्फ्युजन असेल की अवयव पाडण्यात आपल्याला काय होतं, वेळ जास्त जातो आहे वगैरे, ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं पाडता येत असतील तरी तुम्ही पाडू शकता, आणि फक्त शेवटी चेक करायचं की जोड्या बसतात का. जसं आता आपण ही बघूयात, तुम्हाला सांगतो कशा पद्धतीनं सोडवायचं. समजा आपण एकशे एक्क्याण्णव चेक करूयात, आता आपण तिन्ही पण चेक करून घेऊयात. तर पहिल्यांदा एकशे एक्क्याण्णवचा विचार करूयात, सॉरी फक्त एक्क्याण्णव आहे आणि त्याची दुप्पट आपण एकशे ब्याऐंशी केली होती. ठीक आहे, एक्क्याण्णवची दुप्पट आपण किती केली, एकशे ब्याऐंशी. आता ह्याचे अवयव तुम्हाला जर समजा एकोपाट म्हणजे एकापाटोपाट येणाऱ्या संख्या जर भेटत नसतील तर तुम्हाला जे भेटतील ते पाडून घ्या. ठीक आहे, मग आता ह्याला शंभर टक्के तुम्हाला माहिती आहे की दोननं तर भाग जातो, एक्क्याण्णव गुणिले दोनच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कसं करणार, एक्क्याण्णव सॉरी एक्क्याण्णव गुणिले किती करणार, दोन. मग पुन्हा ह्या एक्क्याण्णवचे कसे पडतात माहिती आहे तुम्हाला, तेरा गुणिले सात. आता बघा, सात गुणिले दोन करा चौदा, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार चौदा, ह्याचा किती येतो आहे, तेरा. मग तेरा गुणिले चौदा केलं तरी एकशे ब्याऐंशी येते, म्हणजे ही शंभर टक्के कशी संख्या आहे, त्रिकोणी संख्या. आता अठ्याहत्तरचं तसंच चेक करूयात, अठ्याहत्तरची दुप्पट जर बघायला गेलं तर दुप्पट किती होते ते आधी करूयात. दुप्पट किती होते, पंच्याहत्तर, पंच्याहत्तर किती होतात, दीडशे अधिक सहा, एकशे छप्पन्न. एकशे छप्पन, आता एकशे छप्पनचा आपल्याला अवयव पाडायचे. मग जर समजा नाहीत कळत, आता मला माहिती आहे ह्याचे अवयव काय आहेत, ते बारा तेरा आहेत, परंतु मी काय करेल की जर समजा मला नाहीत येत आहे तर ज्या संख्येनं भाग जातो त्या संख्येनं त्याचे अवयव पाडून घेईल. ठीक आहे, मग तसंच पाडेल, कसं, अठ्याहत्तर गुणवले दोन. मग अठ्याहत्तरचे माहिती आहेत तुम्हाला, तेरा गुणवले सहा, तिरसक अठ्याहत्तर म्हणतो ना आपण. ठीक आहे, म्हणजे तेरा गुणवले सहा, आता ह्या दोघांचा गुणाकार करा, किती येतो बघा बरं, बारा. म्हणजे बारा आणि तेरा लगतच्या संख्यात, म्हणजे ही सुद्धा काय आहे, कसली संख्या, त्रिकोणी संख्या. मग आपल्याला आता बघायचं आहे याच्यापैकी कुठल्या, एकशे एकची दुप्पट केली तर दोनशे दोन, ह्याचे अवयव जर पाडायला गेलं तर एकशे एक पुन्हा कुठल्या पाड्यात येतच नाही आहे, त्यामुळे त्याचा विषय सोडून द्या. एकशे वीसला जाऊयात, आता एकशे वीस त्याची दुप्पट करा, पहिल्यांदा दुप्पट करूयात, दोनशे किती होते, दोनशे चाळीस. ठीक आहे, दुप्पट होते दोनशे चाळीस, आता दोनशे चाळीसचे आपल्याला असे अवयव पाडायचे की जे एका पटोपाट येतात का बघायचे. ठीक आहे, मग दोनशे चाळीसचे अवयव कसे पाडणार तुम्ही, तर सध्या तरी तुमच्याकडे आहे माहिती ना कुठले कुठले माहिती आहेत, तर एकशे वीस गुणवले दोन. मग पुन्हा हे एकशे वीसचे कसे पडतात बघा, तर दहा गुणवले बारा, बरोबर आहे, दहा गुणवले बारा. मग पुन्हा अजून आपल्याला पुढं पडतानाच दिसत आहेत, म्हणजे कसं, दहा गुणुले बारा गुणुले किती होतं आहे, दोन होते सध्या. ठीक आहे, पुढं काय करायचं, मग अजून कुणाचे कसे ह्याच्यातले पडतात का बघायचं, आणि पुढं तसंच जायचं आणि जोडी काढायची आपल्याला एका पाठोपाठ येणारे. मग ह्या दहाचे कसे होतात, पाच गुणुले दोन, या बाराचे कसे होतात बघा, तर या ठिकाणी आपण सहा गुणले दोन करण्यापेक्षा आपण काय करू, तीन गुणले दोन गुणले दोन, म्हणजे बघा तीन दोन्ही सहा, सहा दोन्ही बारा, आणि हे दोन शेवटचं असतं. सो आता ह्याच्यात जोड्या अशा पाडायच्या की ज्या सलगच्या संख्या येतात का बघायचं. मग पाच दोन्ही दहा, दहात्रिक तीस, नाही चालणार. ठीक आहे, म्हणजे जोडी कशी पाडायची लक्षात घ्या, की ह्यातल्या आपल्याला संख्या कुठल्याही निवडायच्यात, आणि ज्यांचा गुणाकार आपल्याला काय पाहिजे, सलगच्या संख्या, दोन दोनचा ग्रुप केल्यावर. मग तीन दोन्ही सहा, सही दोन्ही बारा इथं घेऊयात आपण. नंतर पाच दोन्ही दहा, दहा दोन्ही वीस, चालणार नाही. मग अजून दुसरी जोडी कशी काढता येईल बघा,
5 * 3 = 15 घेऊयात. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार घेतला 15 आणि 2 * 2 = 4, 4 * 2 = 8 आणि 8 * 2 = 16. येस, 16 * 15 यांचा गुणाकार किती होतो? 120, म्हणजे 100%. 120 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 व 2023-24 प्रश्न आहे हा. 84, 3 आणि 399 बघा किती प्रचंड फरक दिसतोय तुम्हाला इथं. 84, 3 आणि 399 आपण लगेच विचार करतो की अरे बाबरे याच्यात काय असेल बाबा, काय असेल बाबा, काय असेल बाबा, पण याच्यात काहीच नाही. याच्यात काय आहे? 84 म्हणजे 4 + 8 किती होते? 12. 3 अविभाज्य, हे तर स्वतः 3 अविभाज्य आहेच, आणि 9 आणि 9 = 18 + 3 = 21, 3 अविभाज्य आहे. म्हणजे सगळे पर्याय 3 अविभाज्य. आता आपण दिलेले पर्याय जे आहेत ते बघूयात की विभाज्य आहेत का. 5 आणि 5 = 10 आणि 1 = 11 विभाज्य नाही. नंतर 4 आणि 2 = 6 विभाज्य आहे. नंतर 3 आणि 2 = 5 विभाज्य नाही. 7 आणि 5 = 12 आणि 1 = 13 विभाज्य नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे आणि यासाठी ट्रिक वापरले 3 अविभाज्य असणाऱ्या संख्या. आता पुढचा प्रश्न काय एकदमच सोपा आहे, लक्षात आलं असेल. 1 = 64 = 729 एकचा घन हा कितीचा घन आहे बघा? 4 चा घन. हा कितीचा घन आहे बघा? तर हा घन आपल्याला दिसतो 9 चा घन. म्हणजे लक्षात आलं असेल बघा, वर्ग आणि वर्गाचे घन अशा पद्धतीनं दिलेलं आहे. मग आता तुम्हाला तसंच पर्याय या ठिकाणी काय करायचं आहे? निवडायचं. म्हणजे 1 चा घन आणि त्याचा वर्ग असंही चालेल बघा ह्याला. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की काय करायचं आहे? 3 चा वर्ग किंवा 3 चा घन आणि त्याचा वर्ग, दोन पद्धतीनं मांडू शकता ह्याला तुम्ही. कारण हे जे 729 आहे ना, तो 27 चा वर्ग पण आहे. 27 चा काय आहे? तो वर्ग पण आहे. आणि हा जो 27 आहे तो 3 चा घन आहे. म्हणजे एका संख्येचा घन आणि त्याचा पुन्हा काय केला आहे? वर्ग, असं सुद्धा रिलेशन या ठिकाणी दिसतंय. मग तुम्हाला आता इथं काय करायचं आहे लक्षात घ्या, की तुम्हाला 6वं मूळ काढायचं थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे जर समजा समजून घेत असाल तुम्ही तर ठीक आहे. कशा पद्धतीनं पहा, म्हणजे प्रत्येक वेळेस 6वं मूळ तर येणारच आहे. मग तुम्ही त्याला भागून त्याचं उत्तर काढू शकता. म्हणजे आपण जी भागाकाराची पद्धत घेतो ना मूळ काढण्याची, त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. पण तुम्हाला काय करावं लागेल? ह्या सगळ्यांना भागत बसावं लागेल. ठीक आहे, मग त्यापेक्षा आपण असं करूयात, इथं ट्रिक अशी मांडूयात वेगळी. कुठली ट्रिक मांडता येईल पहा, की आपण असं करूयात 1 चा घन, ठीक आहे, असं मांडता येईल. 1 चा घन बरोबर किती? 1. आणि त्याचा वर्ग बरोबर किती? 1. म्हणजे 1 चा घन आणि त्याचा वर्ग. 2 चा घन किती आहे? 8. आणि 8 चा वर्ग किती आहे? 64. बसलाय? तसंच 3 चा घन किती आहे? 27. आणि त्याचा वर्ग किती आहे? 729. मग आता पुढचं कळलं असेल. 4 चा घन बरोबर आहे. नंतर 4 चा घन किती होतो? 64. आणि 64 चा काय करायचं? तुम्हाला वर्ग काढायचा मित्रांनो. मग 64 चा वर्ग ह्याच्यापैकी कोणता आहे? आता 64 चा वर्ग काढायचा कसा? सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो काय करायचं. पहिल्यांदा 4 चा वर्ग करायचा. किती येतो? 4 चा 16 येतो. ठीक आहे, 8 चा 1 येतो. नंतर 6 * 4 दोघांचा गुणाकार करायचा. 6 * 24 ठीक आहे, त्याची दुप्पट करायची. 24 * 2 किती येतो? 48. आणि 1 * 49 7 चा किती येतो? 4. नंतर 6 चा वर्ग करा. 6 चा वर्ग येतो 36 + 4 किती होतात? 40. म्हणजे 40 = 96 हे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही 2016 पेपर थोडासा खराब आहे त्याची प्रिंट आपल्याकडं, त्याच्यामुळे त्याचे प्रश्न घेतले नाहीत. पण 16-17 पासूनचे फार 23-24 पर्यंतचे प्रश्न, सगळे 26 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.